वैक्सीन शिवाय अजून दुसरा काही पर्याय आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. तर तिसरी लाट आपली ऑलमोस्ट जसं बॉम्बे आणि दोन देशात दिल्ली बॉम्बे सारख्या मोठ्या शहरात तर आलीच आहेत आणि नक्की आपल्याकडे पण येईल, त्यामध्ये काही डाऊट नाही. तर त्यासाठी आता जिल्हा प्रशासनचे जे काही आपली योजना होती, जसं कोविडमध्ये मागे पण तयारी केली होती, त्याच्यावर आपण बिल्डअप केलेला आहे. जेवढी आपली रिक्वायरमेंट्स आहेत त्या कंपॅरिझनमध्ये जसं स्टेटने आम्हाला रिक्वायरमेंट दिली ऑक्सिजन बेडची, व्हेंटिलेटर बेडची, तो 100% आपली पूर्ण झाली आहेत, रेडी गरजेचे आहेत. आणि LMOचे पण 3 प्लांट्स आपले तीनही ऑपरेशनल झाले आहेत. PSA प्लांट्स पण सगळीकडे ऑपरेशनल झाले आहेत आणि त्याची टेस्टिंग वगैरे कमिशनिंग आपण केलेली आहेत. मग इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तर आपण आता मागे नाही आहोत जर आपण कंपेअर केला. फक्त आता असं आहे की लोकांना थोडं काळजी घेऊन मास्कचा वापर करावे, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं प्रॉपर हे करावे, कोविडची जी आहे तर फॉलो करावे. आणि दुसरं आपलं लसीकरणसाठी अजूनही आपला जिल्हा शेवटी म्हणजे लास्ट रँकवर आहोत स्टेटमध्ये. ठीक आहे, मायग्रेशन असला काही असलं बाकीचे कारण, तरीही आपली म्हणजे अजून थोडे आपल्याकडे स्कोप आहे वॅक्सिनेशन वाढण्याचा. तर लोकांनी पुढे येऊन ते वॅक्सिनेशन आपली करून घ्यावी ही माझी विनंती राहील. आणि आपण जर वॅक्सिनेशन केलं तर आपण सक्सेस म्हणजे आम्ही सक्सेसफुल इन बिटवीन कोविड. वॅक्सिनशिवाय अजून दुसरा काही पर्याय आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.